लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरून मोटारसायकली चोरी करणाऱ्या चौघा चोरट्यांच्या टोळीला शहर पोलिसांच्या परिमंडळ 2 मधील मोटारसायकल चोरी प्रतिबंधक पथक आणि नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने जेरबंद केला आहे। पोलिसांनी केलेल्या चोरट्यांच्या तपासातून 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। या चोरट्यांकडून राज्यातील विविध शहरातून चोरी केलेल्या 5,50,000 रुपये किमतीच्या तब्बल 15 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढले होते आणि त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी झोन 1 आणि झोन 2 हद्दीमध्ये अँटी मोटरसायकल थेफ्ट पथक स्थापन करायचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने झोन 2 मध्ये देखील एक अधिकारी आणि 10 अंमलदार यांचे एक पथक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते आणि हे पथक दिवस रात्र मोटरसायकल चोरांचा शोध घेत होते आणि त्या अनुषंगाने मागे देखील गेल्या महिन्यात आपल्याला जवळपास 12 मोटरसायकली तपास करण्यात यश मिळालं होतं। याचप्रमाणे आता देखील आपल्याला एकूण 15 मोटरसायकलीचा शोध घेण्यामध्ये यश आलेले आहे आणि आपण 3 आरोपी देखील अटक केलेले आहेत आणि आणखीन एक निधी संघर्ष बालक आणि आणखी एक आरोपी अटक केलेले आहे। या 3 आरोपीकडून आपण कमीत कमी 13 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि उरलेल्या 2 आरोपीकडून 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। एकूण गुन्ह्यात आपण 15 मोटरसायकली जप्त केल्या, त्यापैकी नाशिक शहरातील आडगाव, नाशिक रोड, त्याचप्रमाणे उपनगर आणि पंचवटी येथील 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। तर ग्रामीणमधील देखील 2 गुन्हे मालेगाव छावणी आणि मालेगाव कॅम्प यामधील देखील 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। शिवाय उल्हासनगर पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन आणि खेड पोलीस स्टेशन हे पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे शहरामधील पोलीस स्टेशनचे देखील आपण एकूण 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 15 मोटरसायकली आपण जप्त केलेल्या आहेत। या अनुषंगाने देखील त्यांनी अधिकचे काही मोटरसायकली चोरी केलेले आहेत किंवा कसे याबाबतचा तपास आपण सुरू ठेवलेला आहे। देवळाली गावातील महेश साठे यांची दुचाकी चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहितींच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथून संशयित निलेश उर्फ बिक्की पुंडलिक चव्हाण यास ताब्यात घेतला। त्याच्या चौकशीतून त्याने साथीदार योगेश शिवाजी दाभाडे आणि जगदीश बाळू पाटील यांच्या मदतीने नाशिक रोड, अडगाव, मालेगाव, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, खेडेतून मोटारसायकली चोरी केल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी या कारवाईत 5,50,000 रुपये किमतीच्या एकूण 15 मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत। महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।